पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींना माझा जय महाराष्ट्र मी महेंद्र सर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो एम पी एस सी कट्टा नांदेड या आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी आगामी होणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला महत्त्वाचे असे प्रश्न उत्तरे नक्कीच कामी पडतील या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जी के या सेक्शनमधले काही महत्त्वाचे असे प्रश्न उत्तरे घेणार आहेत जे की तुम्हाला परीक्षेत नक्कीच उपयोगी पडतील त्यामुळे व्हिडिओ शेअर पण तुम्ही नक्की पहा याआधी मी पोलीस भरतीवरती भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत भरपूर असे सर्व प्रश्नपत्रिका सुद्धा घेतलेल्या आहेत त्या सर्वांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वर आय बटनवरती आणि व्हिडिओच्या शेवटी मिळून जाईल ते सगळे व्हिडिओ तुम्ही एकदा नक्कीच पाहून घ्या आणि हा व्हिडिओ त्या सर्व विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा जे पोलीस भरतीची तयारी करत आहेत चला तर सुरू करू आजचा पहिला प्रश्न आहे भारताचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अजित डोभाल हे भारताचे राष्ट्रीय सुर सुरक्षा सल्लागार म्हणून सध्या कार्यरत आहेत भारताच्या पहिल्या चीफ ऑफ डिफेन्स म्हणजे सी डी एस या पदी सध्या कोण आहेत तर भारताचे पहिले सी डी एस आणि सध्याचे सी डी एस हे जनरल बिपिन रावत ही आहेत भारतामध्ये पूर्वीपद हे अस्तित्वात नव्हते परंतु मोदी सरकारने हे पद सध्या अस्तित्वात आणलेलं आहे ज्याच्या जगाच्या मोजक्या देशामध्ये सी डी एस हे पद असते सी डी एसचं काम काय असते तर जे तिन्ही सेना आहेत आणि जे राष्ट्रपती आहे आणि जे पंतप्रधान आहे या सगळ्यामध्ये समन्वय साधणे आणि यांच्यासोबत कोऑर्डिनेशन करणे आणि एखाद्या युद्धाच्या प्रसंगी योग्य असे निर्णय घेण्यास त्यांची मदत करणे हे सी डी एसचं काम असते त्यानंतरचा प्रश्न पाहू पहिला भारतीय आंतरुळाचे नाव काय आहे तर पहिला जो भारतीय अंतर्यावेल होता त्याचे नाव आहे राकेश शर्मा जो की अंतर्यावेमध्ये प्रत्यक्ष गेला होता त्यानंतरचा प्रश्न आहे भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीत असेल की भारतरत्न हा पुरस्कार भारतामध्ये सर्वोच्च असा मानला जातो तर यावर्षी यावर छोटासा एक प्रश्न तुम्हाला विचारतो तर जो भारतरत्न पुरस्कार असतो त्यावरती कोणकोणते सिंबॉल असतात किंवा तो कोणत्या स्वरूपात दिला जातो कशावरती दिला जातो हे तुम्ही नक्की वाचलं असेल तर तुम्ही मला त्याची पूर्ण डिटेल माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्स सॉरी खाली कॉमेंट बॉक्समध्ये सांगा भारत कौन -कौन की भारतातून या पुरस्काराचं स्वरूप काय असते तो कसा दिला जातो आणि त्यावरती कोणकोणते सिंबॉल असतो आणि त्यावरती कशाची चित्र असतात कारण की हे परीक्षेमध्ये विचारल्या गेली होती त्यानंतर प्रश्न गॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो तर विद्यार्थी मित्रांनो गॅमी पुरस्कार हा जो आहे तो म्युझिक म्हणजे संगीत या विषयासाठी दिला जातो या क्षेत्रासाठी दिला जातो त्यानंतरचा प्रश्न इस्रो ही संस्था कशाशी संबंधित आहे तर अंतराळ या विषयाशी संबंधित असणारी इस्रो ही संघटना आहे त्यानंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो भारताने राफेल विमान कोणत्या देशाकडून विकत घेतले तर विद्यार्थी मित्रांनो फ्रान्स या देशाकडून भारताने हे जे राफेल विमान आहे ते विकत घेतले त्यानंतरचा प्रश्न देशाच्या गृहमंत्रीपदी सध्या कोण आहेत तर भारताचे गृहमंत्री हे अमित शहा हे आहेत त्यानंतरचा प्रश्न अणुऊर्जा निर्मिती करणारा अरब जगातील कितवा देश आहे तर अरब जगातील यू ए ई हा पहिला देश आहे जो की अणुऊर्जा निर्मिती करतो तर यू ए ई याचं पूर्ण रूप तुम्हाला सांगायचं आहे याचा फुल फॉर्म तुम्हाला सांगायचा आहे नक्की कॉमेंट करून सांगा पुढचा प्रश्न भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण ऑगस्ट दोन हजार वीसनुसार रेपो रेट किती आहे तर हा जो रेपो रेट आहे तो चार टक्के इतका आर बी आयने ने सांगितलेला आहे त्यानंतरचा प्रश्न ऑगस्ट दोन हजार वीसमध्ये भारतीय रिझर्व बँकेचा रिव्हर्स रेपो रेट किती आहे तर तीन पॉईंट तीन टक्के हा रिवर्स रेट आहे रेट आणि रिव्हर्स मध्ये यामध्ये फरक असतो त्यानंतरचा प्रश्न जम्मू काश्मीरच्या उपराज्यपालपदी कोणाची निवड झाली तर विद्यार्थी मित्रांनो हा जो प्रश्न आहे तो इथे चुकीचा ठरणार आहे कारण की उपराज्यपाल हे पद केंद्रशासित प्रदेशासाठी लागू असते परंतु सध्या मनोज सिन्हा यांची दुसऱ्या राज्याच्या उपराज्यपालनी निवड झालेली आहे त्यामुळे या ठिकाणी आता दुसऱ्या व्यक्तीची निवड झालेली आहे जर तुम्हाला माहीत असेल जम्मू काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशाचे राज्यपाल किंवा उपराज्यपाल कोण आहे तर तुम्ही नक्की कॉमेंट करून सांगा आंतरराष्ट्रीय तापक आणि प्रयोगशाळा अणुभट्टी कोणत्या शहरात सुरू करण्यात आलेली आहे तर फ्रान्स या देशामध्ये ही अणुभट्टी सुरू करण्यात आलेली आहे सेंट पॉल लेट्स दुरॉन्स या शहरामध्ये ही अनुभट्टी चालू केलेली आहे त्यानंतरचा प्रश्न नवे शैक्षणिक धोरण कोणत्या वर्षीचे असणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो हे जे नवीन शैक्षणिक धोरण आहे ते दोन हजार वीसपासून लागू केल्या जाणार होते परंतु देशामध्ये आलेला कोरोना व्हायरस म्हणजे चायनीज व्हायरस याला अनुसरून हे एक वर्ष पुढे ढकलण्यात आलेले आहेत म्हणजे आता ते जे आहे ते दोन हजार बावीसच्या जून महिन्यापासून म्हणजे दोन हजार बावीसला जे शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे तेव्हापासून हे नवीन शैक्षणिक धोरण अस्तित्वात येणार आहे त्यानंतरचा प्रश्न कोणत्या मंत्रालयाला स्केच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर आदिवासी कल्याण मंत्रालय यांना स्केच पुरस्काराने सन्मानित करण्यात आली आहे त्यानंतरचा प्रश्न ग्लोबल जेडर गॅप इंडेक्स दोन हजार वीस नुसार सर्वोच्च स्थानी कोणता देश आहे तर नॉर्वे आयर्लंड आणि फिनलँड या तीन देशाचा क्रमवारीनुसार हा क्रमांक लागतो ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2020 ता है। है दोन हजार वीस नुसार त्यानंतरचा प्रश्न कृष्णा नदीचे क्षेत्रफळ किती आहे तर विद्यार्थी मित्रांनो कृष्णा नदीचे जे क्षेत्रफळ आहे ते आहे दोन लाख अठ्ठावन्न हजार नऊशे अठ्ठेचाळीस चौरस किलोमीटर तर तुम्हाला कृष्णा नदीचे उगमस्ताम सांगायचे आहे की या नदीचे उगमस्थान कुठे होते त्यानंतरचा प्रश्न उत्तर पूर्व रेल्वे विभागाचे मुख्यालय कुठे आहे तर गोरखपूर या ठिकाणी उत्तर पूर्व रेल्वेचे मुख्यालय आहे त्यानंतरचा प्रश्न अयोध्या येथे राम मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कधी करण्यात आले तर पाच ऑगस्ट दोन हजार वीस रोजी राम मंदिराचे उद्घाटन करण्यात आले आहे पुढचा प्रश्न एफ डी एफ सी बँकेच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर एच डी एफ सी बँकेच्या प्रमुखपदी शशिधर जगदीशन यांची नियुक्ती करण्यात आली पुढचा प्रश्न सियासत्ते सदस्यता या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर विजय कुमार चौधरी यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे सियासत् सदस्यता त्यानंतरचा प्रश्न जपानमधील हिरोशिमा व नागाशिकी या शहरावरती बॉम्ब टाकण्याच्या दिवसाला दोन हजार वीसमध्ये किती वर्ष पूर्ण झाली आहेत तर दोन हजार वीसमध्ये पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली विद्यार्थी मित्रांनो हिरोशिमा आणि नागासाकी या शहरावरती जो बॉम्ब टाकला होता त्याला तर त्यातील एका बॉम्बचं नाव होतं लिटल वॉय आणि दुसऱ्या बॉम्बचं नाव तुम्हाला कॉमेंट करून सांगायचं आहे सार्क संघटनेमध्ये किती सदस्य असतात तर विद्यार्थी मित्रांनो सार्क ही जी संघटना आहे ती प्रादेशिक संघटना आहे तर यामध्ये एकूण आठ सदस्य असतात भारत बांगलादेश भूटान नेपाल अफगाणिस्तान मालदीव पाकिस्तान आणि श्रीलंका हे एकूण आठ देश या संघटनेमध्ये कार्यरत आहेत त्यानंतरचा प्रश्न देशात किती राज्यामध्ये दे विधानपरिषदा अस्तित्वामध्ये आहेत तर एकूण सहा राज्यांमध्ये विधानपरिषदा आहेत त्यामध्ये महाराष्ट्र कर्नाटक बिहार उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश आणि तेलंगणा तर एकूण सहा जागी विधानपरिषदा अस्तित्वामध्ये आहेत त्यानंतरचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो लडाख हे जे नवीन केंद्रशासित प्रदेश तयार केलेला आहे त्याचे जे उपराज्यपाल आहेत हे कोण आहेत तर राधाकृष्ण माथुर यांची लडाखच्या उपराज्यपालपदी नियुक्ती केलेली आहे त्यापुढचा प्रश्न कीर्तीचक्र हा जो लष्करासाठीचा सन्मान मिळवणारे पहिले पोलीस अधिकारी कोण आहेत तर अजित डोवाल हे कीर्तीचक्र या पुरस्काराने गौरवण्यात आलेले पहिले पोलीस अधिकारी आहेत जे की आता सध्या देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम करत आहेत त्यानंतरचा प्रश्न यशो हिदे सुमा जपानचे कितवे पंतप्रधान ठरलेले आहेत तर ते नव्याण्णवे पंतप्रधान ठरलेले आहेत जपान या देशाचे महाराष्ट्रामध्ये एकूण किती वाघ प्रकल्प आहेत तर एकूण सहा वाघ प्रकल्प आहेत बेरूट शहरात झालेल्या विध्वंसक स्फोटामध्ये कोणते रसायन वापरण्यात आले होते तर अमोनियम नायट्रेट हायजी स्फोटक आहे यापासून ते बॉम्ब तयार करण्यात आले होते आणि त्याद्वारे तिथे बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते मुंबई महानगरपालिकेचे पहिले महापौर कोण होते तर मुंबई महानगरपालिकेची स्थापना अठराशे त्रेपन्नमध्ये झाली होती आणि त्यांचे जे पहिले महापौर होते ते एक इंग्रज अधिकारी होते ऑथर क्रॉफर्ड हे त्या अधिकाऱ्याचं नाव होतं ज्यांची निवड महापौरपदी झाली होती भारताचे पहिले पाण्यातील निरीक्षण केंद्र इड आर्क कुठे आहे तर ऑक्टिक समुद्रामध्ये हे भारताचे पहिले निरीक्षण केंद्र आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायपदी सध्या कोण आहेत तर मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी न्यायाधीश दीपंकर दत्ता ही आहेत दोन हजार वीस सालचा एबल पुरस्कार कोणाला भेटला तर दोन हजार वीस सालचा जो एबल पुरस्कार आहे तो गेगरी मर्कुलिस व हेलेल अल्फा गणका यांना भेटला आणि हा जो एबल पुरस्का पुरस्कार असतो तो गणित या विषयासाठी दिला जातो यातील जे उत्कृष्ट असे कार्य करणारे आहेत नवीन संशोधन करणारे लोक असतात संशोधक असतात त्यांच्यासाठी हा पुरस्कार दिला जातो त्यानंतर प्रश्न दिलवारा मंदिर कुठे आहे तर विद्यार्थी मित्रांनो दिलवाला हे जे मंदिर आहे ते माउंट आबो राजस्थानमध्ये आहे आणि माउंट आबो हे एक हवेचे ठिकाण सुद्धा आहे त्यानंतरचा प्रश्न इस्रायलच्या गुप्तहेर संघटनेचे नाव काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो मोसाद ही एक गुप्तहेर संघटना आहे इस्रायल या देशाची अतिशय खतरनाक अशी ही संघटना आहे ही जर संघटना एखाद्या व्यक्तीच्या मागावरती पडली तर त्या व्यक्तीचा विनाश केल्याशिवाय नाश केल्याशिवाय तिला मारल्याशिवाय तिला ठार केल्याशिवाय ही संघटना सोडत नाही जगामध्ये या संघटनेचा खूप मोठ्या प्रमाणात दबदबा आहे त्यानंतरचा प्रश्न संसदेमध्ये बाल गुन्हेगाराचे वय बाल न्याय विधेयकानुसार किती केलेले आहे तर वय वर्ष सोळा एखादा अल्पवयीन व्यक्ती किंवा मुलगा जर एखाद्या गुन्हेगारा स्वरूपामध्ये अडकलेला असेल आणि त्याच्यावरती जर तो गुन्हा सिद्ध झालेला असेल आणि त्याचं वय जर सोळा वर्षापेक्षा कमी असेल तर तो बाल गुन्हेगार म्हणून ओळखला जातो पूर्वी हे वय अठरा होते आता ते सोळावरती आणण्यात आलेलं आहे आय पी एस अधिकाऱ्याची निवड कोण करते तर विद्यार्थी मित्रांनो केंद्रीय लोकशाही आयोग ज्याला आपण यू पी एस सी या नावाने ओळखतो ही संस्था आय ए एस या कॅडरचे सिलेक्शन करते तसेच आय पी एस सी सुद्धा सिलेक्शन ही संस्था करते त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबलची पदोन्नती झाल्यानंतर कोणते पद तिला दिले जाते तर पोलीस कॉन्स्टेबल या व्यक्तीवर या पदावरती एखादा व्यक्ती रुजू झाला आणि त्याची जर प्रमोशन झालं पदोन्नती झाली तर मेजर नाईक या पदावरती त्याची अं काम नियुकती, नियुकती तर आपण त्याला प्रमोशन म्हणजे नियुक्ती प्रतिनियुक्ती किंवा पदोन्नती दिल्या जाते त्या दिल्या जाते तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहिला पोलीस भरतीसाठी अतिशय महत्वाचे काही प्रश्न उत्तरे हो व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला जर कंटिन्यूमध्ये पाहिजे असेल आगामी होणाऱ्या पोलीस भरतीची चांगल्या पद्धतीने योग्य पद्धतीने योग्य मार्गदर्शन पाहिजे असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सगळ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी तसेच आपल्याकडे असलेल्या सगळ्या स्टडी ग्रुपवरती पोलीस भरतीच्या विशेषतः त्यावरती नक्की शेअर करा मी तुम्हाला कंटिन्यूमध्ये पोलीस भरतीसाठी प्रश्न उत्तरे सराव प्रश्न काही सुद्धा घेणार आहेत लवकरच पोलीस भरती निघण्याची शक्यता आहे जसे, जसे सरकार घोषणा करत आहे तसं तसं तुमच्या सर्व मनामध्ये उत्सुकता वाढत आहे त्यामुळे तुम्ही नक्की तयारी करत ठेवा आपला अभ्यास चालू ठेवा भेटो पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ शॉट पण पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र